भारतीय सैन्याला पराक्रमाचा मोठा इतिहास आहे आजपर्यंत अनेक युद्ध आणि शांतता काळातही सैन्याने बजावलेली कामगिरी पाहता कुठल्याही भारतीयाला त्यांचा अभिमान वाटेल जेव्हा सैनिक शौर्य गाजवतो तेव्हा त्यांचा यथोचित सन्मान केला जात असतो असाच एक सन्मान म्हणजे परमवीर चक्र सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा पुरस्कार मिळाला एकवीसपैकी केवळ सात जणांनाच हा पुरस्कार जिवंतपणे घेण्याचे भाग्य लाभले यावरूनच कुठल्या खडतर परिस्थितीत हा पराक्रम सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे यांनी गाजवला असेल हे लक्षात येते भारत स्वतंत्र झाला पण फाळणीची जखम उरावर होतीच इतके पुरेसे नव्हते म्हणून की काय पाकिस्तानने काश्मीरचा भूभाग बळकवायला सुरुवात केली आणि युद्ध सुरू झाले पाकिस्तानने दोन बाजूने आक्रमण सुरू केले होते एक बाजू होती श्रीनगरची तर दुसरी बाजू होती जम्मूची या बाजूने पाकिस्तानी सैन्य अखनूर नौशेरापर्यंत आले होते सुरुवातीला भारतीय सैन्याने माघार घेतली होती इकडे सैन्याला आगेकूच करावी म्हणून आदेश आपले आणि भारताने गमावलेले झंगरगाव भारतीय सैन्याने अठरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी परत मिळविले पाकिस्तानी सैन्य इथून पळाले मात्र त्यांनी राजोरी ते पूंछ हा राष्ट्रीय महामार्ग नष्ट केला पर्यायी मार्ग तयार करून पुढे जावे असा आदेश होता बारा एप्रिल रोजी राजौरी काबीज केले गेले त्या ठिकाणी स्थानिकांवर पाकिस्तानी सैनिक अत्याचार करत असल्याने भीतीचे भीतीने लोक गावात नव्हते पण भारतीय सैन्य पोहोचले आणि लोक परतू लागली ही झाली एकंदरीत लढाईची रूपरेषा यावरून ही एक साधी लढाई वाटते पण इतके सोपे नव्हते जो भूभाग पाकिस्तानने बळकावला होता तेव्हा भारतीय सैन्याकडून प्रतिकार होईल हे पाहून तेथील मार्गांवर भुसरुंग पेरून ठेवले होते आता भारतीय सैन्याला पुढे जाणे अशक्यच होते एक तर भुसुरुंग होते आणि दुसरे म्हणजे हा सर्व टप्पा उखळी तोफा आणि यंत्रचलित बंदुकांच्या आवाक्यात येत होता अशावेळी भारतीय सैन्य पुढे सरकणार तरी कसं त्यावेळेस रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी रामा राघोबा राणे यांच्या इंजिनियर युनिटकडे होती तेव्हा रामा राघोबा राणे यांनी पुढे जाण्यासाठी एक योजना आखली त्यावेळेस असणाऱ्या स्टुअर्ट टॅक्सच्या खाली सरपटत पुढे जायचे जेणेकरून बंदूक उखळी तोफा यांच्या माऱ्यापासून बचाव होईल आणि भूसरुंग शोधायचे ते नष्ट करायचे आणि टँक पुढे न्यायचा यात खूप मोठी जोखीम होती टँकच्या खाली सापडून चिरडण्याचा मोठा धोका होता शिवाय भूसुरुंगाचा स्फोट होऊ शकत होता आणि शत्रूच्या माऱ्यापासून पूर्ण बचाव होईलच असं नाही पण अशा पद्धतीने पुढे जाण्याचा निर्णय झाला आता प्रत्यक्ष पुढे जाण्याची तयारी सुरू झाली सर्वात महत्त्वाचे म्हणजे टँक आणि खाली सरपटत जाण्याचा वेग एकसारखा असणे महत्त्वाचे होते मग भुसरुंग शोधले जायचे नसतील तर टँक पुढे जावा यासाठी टँकला दोन दोर बांधण्यात आले होते एक डाव्या बाजूला तर दुसरा उजव्या बाजूला डाव्या बाजूचा दोर ओढून सिग्नल दिला जायचा की टँक पुढे न्या आणि उजव्या हाताचा दोर ओढला म्हणजे सिग्नल होता की टँक थांबवा शिवाय हे सर्व वेगाने केलं तरी त्याला एक मर्यादा होतीच तेव्हा कुठलीही विश्रांती न घेता हे काम सलग बहात्तर तास चालू ठेवलं होतं हे सर्व करताना हातपाय सोडले जात होते भूसुरुंग पेरून ठेवले ती जमीन एकसारखी नव्हती न जाणो अशा किती समस्या होत्या पण जखमा थकवा आणि इतर अडचणी बाजूला सारत हे युनिट आपलं कर्तव्य पार पाडत होतं झंगरगाव ते चिंगास असा रस्ता नष्ट झाल्याने पर्यायी जुना मुघल रस्ता वापरावा लागणार होता या दरम्यान बारवाली पर्वतरांगाजवळ आल्यावर पाकिस्तानकडून पुन्हा मोठा उखळी तोफांचा मारा झाला ज्यात स्वतः राघोबा घोबाराने जखमी झाले शिवाय त्यांच्या चार सहकाऱ्यांना होतात्म्य पत्करावं लागलं आणि काही जण जखमी झाले होतात्म्य पत्करणारे हे वीर जवान आपले मराठी बांधव होते आबाजी मोरे रघुनाथ मोरे सीताराम सुतार केशव आंबरे जखमी झालेले एम के जाधव भूसुरुंगाव्यतिरिक्त अनेक अडथळे होते ज्याचा सामना करावा लागत होता मात्र रात्री शत्रू पक्षाचा मारा लक्षात घेऊन केवळ तेवढा वेळ विश्रांती घेऊन सतत पुढे जाण्याचे काम सुरूच होते रात्री चर खोदून टँकखाली विश्रांती घेतली जात असे पुन्हा पहाटेपासून पुढचा रस्ता तयार करणे सुरू होत असे भीषण गोळीबार होत असताना रणगाड्यांची आस घेऊन त्यांनी अडथळ्यास सुरुंग लावून फोडून काढले व चौथ्या डोगरा बटालियनची वाट मोकळी केली चिंगासपासून महामार्ग होता मात्र तिथे पोचल्यावर लक्षात आलं की तो अजून खराब आहे तेव्हा नदीच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला इथेही सत्वपरीक्षा सुरूच होती दगडधोंडे चिखल पाणी सर्व काही अडथळे होते अकरा एप्रिल रोजी राणे पुन्हा एकदा युद्धभूमीवर पोहोचली आणि सतत सतरा तास काम करीत त्यांनी नौशेरा राजोरी मार्ग बांधून काढण्याचे काम केले राणींच्या या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगासमधील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले या चढाईमध्ये भारतीय सैन्याने पाचशे पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले आणि अधिक शेकडो जखमी केले मात्र शेवटी टँक बारा एप्रिल रोजी राजौरी येथे संध्याकाळी सहा वाजता पोचले या युनिटवर असलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली होती या पराक्रमाबद्दल त्यांच्या सदतीस फील्ड कंपनीला सन्मान मिळाले आणि सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांना परमीर चक्र प्रदान करण्यात आले हा पराक्रम गाजवला तेव्हा ते तीस वर्षांचे होते एकोणीसशे पन्नासपर्यंत ते आपल्या सदतीस फील्ड कंपनीत कायम होते पुढे बॉम्बे इंजिनियर ग्रुप सेंटरमध्ये त्यांनी आपली सेवा दिली त्यांना परवीर चक्र एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मिळाले ते मेजर म्हणून एकोणीसशे अडुसष्टमध्ये निवृत्त झाले मात्र एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत पुन्हा सेवा देऊन त्यांनी आपले देशाप्रती असणारी निष्ठा व्यक्त केली निवृत्तीनंतर ते पुण्यातच स्थायिक झाले त्यांचे अकरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पुण्यातील सद सदरन कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले परवीर चक्रविजेते सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे हे फक्त याच पराक्रमासाठी ओळखले जात नाहीत तर ब्रिटिश भारतात म्यानमार येथे जप जापानिनविरुद्ध पराक्रम गाजवला होता एकोणीसशे बासष्टच्या हिंदू मुस्लिम देखील निर्भयपणे सामोरे गेले होते अशा या वीराला आपण आपल्या स्मृतीमध्ये कायमच जपून ठेवू शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ आप इंडियाने आपले पंधरा तेलवायू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत त्यात यम टी राम राघोबा राणे पी व्ही सी हे जहाज आठ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून पंचवीस वर्ष सेवेत होते कारवार येथे आय एन एस चपळ युद्ध संग्रहालयाजवळ राणे यांचा पुतळा आहे व्हिडिओ निर्मिती श्री विठ्ठल कानोडे प्राशा चोंडीब तालुका वसमत जिल्हा हिंगोली धन्यवाद